काय म्हणते? अरे धोका देऊ नका, अरे धोका देऊ नका। बाबाच्या मार्गात आल्या तर बाबा जिंदूजीने खूप चांगलं केलं, आणि अशा महामानवाला जरी आपण ना धोका दिला त्याला का म्हणलं जाते? बहिमान म्हणलं जाते। अरे धोका देऊ नका, कोणी कोणाला धोका देऊ नका, धोका देऊ नका, तुम्ही कोण कोणाला आणू नका, तुम्ही माझ्या बाबाला राग आणू नका, तुम्ही माझ्या बाबाला। तुम्ही खर बोला, तुम्ही धीर धरा, तुम्ही खर बोला, या मार्गावर ये म्हण खर बोला, गेले सांगून या बाबा जिंदे आम्हा शौकाला। मी सेवक आहे नाही कोणी दुसरा, तुझ्या होयाला तो तुझ्या होयाला थोडा थोडा आसरा। तुम्ही द्या होयाला थोडा थोडा आसरा, कारण एकमेकाच्या सहाऱ्यानं एकमेकाच्या आश्रयानं माणूस खालवलेला असेल तर तोवर परिस्थिती। म्हणून बाबा म्हणे एखाद्या गरीबाला 100-200 रुपये देऊन त्याची परिस्थिती वराना, ही बाबा जिंदूची शिकवण आहे। म्हणून मनाचं होत, अरे धोका देऊ नका, तुम्ही कोणी कोणाला राग आणू नका। बाबाला तर राग नव्हता येत, परमेश्वर दयाळू, तरी पण चुकलेल्या माणसाला दया आपल्या छातीशी नावलं पदरात घेतलं म्हणून काय म्हणत आहे? वेळोवेळी गेलं सांगून आम्हा सेवकाला, वेळोवेळी गेलं सांगून आम्हा सेवकाला, काय नारे ना ना नारा ला ला। ओ वेळोवेळी गेलं सांगून आम्हा सेवकाला, तोडू नका सेवकानं बाबाच्या शब्दाला, तोडू नका सेवकानं बाबाच्या शब्दाला। तुम्ही खर बोला, या मार्गावर येऊन खर बोला, गेले सांगून या बाबा जुंद आम्हा सेवकाला। मी सेवक आहे नागे पण दुसरा, तुमच्या होयाला तोडा तोडा। मी सेवक आहे नागे पण दुसरा, तुमच्या होयाला तोडा तोडा आसरा। सेवक आहे नाही कोणी दुसरा, तुम्ही द्या होयाला थोडा थोडा आसरा। कारण बाबा जुंदेवजी बी आपल्यासारखे दुःखी कष्टी होते, त्यांच्या घरावर एक शिटीचा आवाज झाला तर एक जीव जात होता। त्यावेळेस बाबा जुंदेवजीला कुणी सहारा नाही दिला, म्हणून एका परमेश्वरानं असाही सहारा दिला की त्यांचं कुटुंब सुखमय झालं, सुख समाधानी मिळाली, स्वावलंबी जीवन जगू लागलं। म्हणून जगाचे विचार केला बाबानं, माझ्यासारखे जगात कितीतरी दुःखी कष्टी मानव दुःखाला पीडित असतील, म्हणून भगवत कृपेचा प्रसाद लाभन आणि यांचं कुटुंब सुखमय होईल सुरू करा।
राम माजे जग जेठी पहदयाडू के होते या सेवका के बाबा न उतरा ले वजे दुखाचे होजे उतरवले आणि अंध खरे तन वरण बाबा बाबा माझ्या जग जेठी ते दयाळू होते तुकी कळती सेवकाचे उतरवले होजे तुम्ही खर बोला तुम्ही खर बोला या म्हणतावर खर बोला बोले सांगली बाबा जुंग आम्हा सेवकाला मी सेवका आहे ना ये कोणी दुसरा तुम्ही द्या होयाला थोडा थोडा आसरा मी सेवका आहे ना ये कोणी दुसरा तुम्ही द्या होयाला थोडा थोडा आसरा सेवका हे नाही कोणी दुसरा तुम्ही द्या होयाला थोडा थोडा आसरा तर बांधवानो बाबा जुंगजीनं खेडोपाडी जाऊन दौरे घडवले आणि दुःखी कष्टी मानवाचं विचार ऐकून त्यांचं दुःख पाहून बाबा खूप दुःखी झाले अरे अरे भगवंता हे कसे लोक आहे अंधकारात डुबून आहे म्हणून मान द्या की बाबा जुमदेजीनं अशा मानवाला जरी आपण मार्गदर्शन केलं तर यांचं कुटुंब सुखमय जीवन होईल म्हणून काय म्हणत आहे या मार्गात ये उंधीर दर गेले सांगणिया बाबा जुंजे आम्हा सेवकाला मी सेवका हे नाही पण दुसरा जाहुर्याला थोडा थोडा आसरा मी सेवका हे नाही पण दुसरा तुम्ही जाहुर्याला थोडा थोडा आसरा तुम्ही खर बोला या दिल दरा मार्गात येऊन खर बोला गेले सांगून या बाबा जुंग आम्हा सेवकाला मी सेवका हे नाही पण दुसरा जाहुर्याला थोडा थोडा आसरा मी सेवका हे नाही पण दुसरा तुम्ही जाहुर्याला थोडा थोडा आसरा केवढा मोठा छंद आहे हा बाबाच्या नावाचा जिथं तिथं डंका वाजला बाबाचा कारण की गावोगावी परमेश्वराचं नामस्मरण करत असतील बिचारे आणि
हे कुठेतरी बाबा जमदेवजी ना या शोकाचं भलं केलं म्हणून बाबा जमदेवजीच्या गुणगाय नामस्मरण परमेश्वराचं त्यांना सद्बुद्धी देतो आणि तो जगाचं कल्याण करण्यासाठी अरे 100% बाबा जमदेवजीने सेवक जागवले. परंतु या मार्गदर्शना बोलते कोणाच्या मुखातून काय शब्द निघते तो सेवक आपल्या गावले घेऊन जाते. फलान्या भाऊना असं भजन गावलं होतं त्याच्यामध्ये तत्व शब्द नियम होते आणि काहीतरी बोध होता त्या शब्दाचा तो फायदा होते आणि ते नियम काय वागणं कसं आहे या विचारतो सेवक आपल्या मनावर परिवर्तन करते म्हणून काय म्हणायचं या मार्गात येऊन खर बोल गेले सांगून या बाबा जुंबकाला मी सेवक आहे नाही पण दुसरा या होयाला थोडा थोडा आसरा मी सेवक आहे नाही पण दुसरा या होयाला थोडा थोडा आसरा अरे धोका देऊ नका तुम्ही कोणी कोणाला धोका देऊ नका राग आणू नका तुम्ही माझ्या बाबाला खरबोला तुम्ही खरबोला या मार्गात येऊन खरबोल गेले सांगून या बाबा जुंद मी सेवक आहे नाही पण दुसरा या होयाला थोडा थोडा आसरा मी सेवक आहे नाही पण दुसरा तुम्ही या होयाला थोडा